तर बघा आजच्या तासाला आपण रासायनिक समीकरण कशा पद्धतीने संतुलित करायचं हे पाहणार आहोत तर बघा लेटस्ट ट्राय टू बॅलन्स द फॉलोइंग केमिकल इक्वेशन इक्वेशन काय बघा एफ ई प्लस एच टू ओ आणि प्रोडक्ट आहे एफ ई थ्री ओ फोर प्लस एच टू ठीक आहे थीका? तर हे जे समीकरण आहे ते आपल्याला संतुलित करायचं आहे ठीक आहे तर बघा काय uh, काय पायऱ्या आहेत मग याच्यामध्ये तर स्टेप फर्स्ट आहे टू बॅलन्स अ केमिकल इक्वेशन फर्स्ट ड्रॉ बॉक्सेस अराउंड इच फॉर्म्युला डू नॉट चेंज एनिथिंग इनसाइड द बॉक्सेस वाईल बॅलन्सिंग द इक्वेशन तर पहिली काय काळजी घ्यायची बघा ज्यावेळेस आपण रासायनिक समीकरण संतुलित करतो तर त्या ठिकाणी असणारे जे घटक आहेत तर त्यांना एका चौकोनामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही बदल करणार नाही आहात ठीक आहे स्टेप सेकंड काय बघा मग लिज द नंबर ऑफ आयटम ऑफ डिफरंट इलिमेंट इन द अनबॅलन्स इक्वेशन ठीक आहे तर आधी आपण जसं पाहिलं आता हे जे एक पॉईंट पाच समीकरण आहे तर त्यामध्ये असणारे जे घटक आहेत तर त्या घटकांची संख्या किंवा हे जे असंतुलित रासायनिक समीकरण आहे ते आपल्याला एकदा मोजून घ्यायचे आहे ठीक आहे तर बघा या समीकरणामध्ये जे इलिमेंट आहेत हा आहे आयर्न त्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे आपण लिहून घेतलं त्यानंतर काय केलं नंबर ऑफ ऍटम्स इन रिॲक्टन एल एच एस ठीक आहे दॅट इज लेफ्ट हँड साईडला ह्यांची संख्या किती आहे किंवा नंबर ऑफ ऍटम्स इन प्रोडक्ट आर एच एस दॅट इज राईट हँड साईड तर चला चेक करूया मग डाव्या बाजूला बघा आयर्न एकच आहे हायड्रोजन दोन आहेत ऑक्सिजन एक आहे ठीक आहे किंवा राईट हँड साइडला आयर्न तीन आहेत हायड्रोजन दोन आहेत ऑक्सिजन चार आहेत ठीक आहे तर ही झाली स्टेप सेकंड ज्याच्यामध्ये आपण काय केलं दिलेल्या रासायनिक अभिक्रियेमध्ये जी मूलद्रव्य आहेत त्यांची संख्या दोन्ही बाजूला किती आहे आपण चेक केलं ठीक आहे त्यानंतर स्टेप थ्री काय करायची बघा मग स्टेप थ्रीमध्ये इट इज ओपन कन्व्हरेंट टू स्टार्ट बॅलन्सिंग विथ द कंपाऊंड दॅट कंटेन्स द मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम ठीक आहे इट मे बी अ रिॲक्टंट ऑर अ प्रोडक्ट ठीक आहे तर रासायनिक समीकरण संतुलित करत असताना आपण असा पदार्थ निवडायचा आहे असं सुयुग निवडायचं आहे ज्याच्यामध्ये ची संख्या जास्त असेल मग तो रिॲक्टंट ही असू शकतो किंवा प्रोडक्ट ही असू शकतो इन दॅट कंपाऊंड सिलेक्ट द इलेमेंट विच हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स ठीक आहे किंवा आणखीन एक गोष्ट करू शकतो आपण ज्याच्यामध्ये जास्त ॲटमची संख्या आहे तो विचारात घेऊया ठीक आहे यूजिंग धिस क्रायटेरिया वी सिलेक्ट एपी थ्री ओ फोर अँड द इलेमेंट ऑक्सिजन इन इट ठीक आहे तर आपण ही गोष्ट विचारात घेता आता बघा एपी थ्री ओ फोरमध्ये ॲटम्स किती आहेत तीन आणि चार सात ठीक आहे आणि त्यापैकी ही ऑक्सिजनची संख्या जास्त आहे म्हणून सुरुवातीला ऑक्सिजन जो आहे तो आपण संतुलित करायला घेऊया किती आहे मग ऑक्सिजनची संख्या देअर आर फोर ऑक्सिजन ऍटम ऑन द आर एच एस अँड ओनली वन इन द एल एच एस ठीक आहे तर बघा या ठिकाणी आर एच एस मध्ये ऑक्सिजनची संख्या चार आहे आणि डाव्या बाजूला मात्र एकच आहे त्यामुळे सुरुवातीला आपण ऑक्सिजन संतुलित करूया ठीक आहे टू बॅलन्स द ऑक्सिजन ऍटम काय करता येईल मग डाव्या बाजूला आहे ऑक्सिजनची संख्या चार करण्यासाठी तर बघा ॲटम्स ऑफ ऑक्सिजन इन रिॲक्टन इन प्रोडक्ट प्रोडक्टमध्ये किती आहे चार, चार आहेत हो या एपी थ्री ओ फोरमध्ये चार संख्या त्याची आणि रिॲक्टनमध्ये जो एच टू ओ आहे त्यामध्ये एकच ऑक्सिजन आहे आणि या एकचं जर आपल्याला चार करायचं असेल तर त्याला आपल्याला कितीने गुणावं लागणार आहे चारने गुणावं लागणार आहे टू इक्विलाइज द नंबर ऑफ ॲटम्स इट मस्ट बी रिमेंबर दॅट वी cannot अल्टर द formula ऑफ द compound ऑर इलिमेंट्स involved इन द रिॲक्शन ठीक आहे तर ही एक काळजी घ्यायची आपल्याला ज्यावेळेस आपण समीकरण संतुलित करत असतो त्यावेळेस त्या संयुगामध्ये त्या असणाऱ्या मूलद्रव्याची संख्या आपण बदलू शकत नाही ठीक आहे म्हणजे बघा आपण इथं एच टू ओचा विचार करतोय यामध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे त्याची संख्या आपल्याला बदलायची आहे पण या फॉर्म्युल्यामध्ये आपण बदल करू शकत नाही ठीक आहे किंवा इथं स्पष्ट त्यांनी म्हणलेलं आहे बघा फॉर एक्झाम्पल टू बॅलन्स ऑक्सिजन ऍटम वी कॅन पुट कोशन फोर फोर एच टू ओके जो सहगुणक आहे जो किंवा जो गुणांक आहे जेणे आपण या बॉक्सला गुंततोय ठीक आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने लिहायचा आहे फोर एच टू तो आपण असा लिहू शकत नाही की आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करायचं म्हणून एच टू ओ फोर किंवा याला कंस घालून आपण एच टू ओ इन टू फोर असं सुद्धा लिहू शकत नाही तर योग्य पद्धत कोणती आहे जो काही आपण कोइफिशन्ट यूज करतोय तो आपल्याला सुरुवातीला लिहायचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा स्टेप फोर काय मग तर आणि हा हे लिहिल्यानंतर आपल्याला ते समीकरणही लिहायचं आहे बरं का प्रत्येक वेळेस म्हणजे आपल्याला नंतर आपल्याला पुढे काय करायचं तेही लक्षात येईल स्टेप फोर बघा मग आयर्न अँड हायड्रोजन आर स्टील नॉट बॅलन्स्ड ठीक आहे तर आपण आता एकच घटक संतुलित करून घेतला तो आहे ऑक्सिजन ठीक आहे आणि हे जे आयर्न आणि हायड्रोजन आहे त्याची संख्या सुद्धा असंतुलित आहे काय करता येईल मग पिक एनी ऑफ दिस इलेमेंट टू प्रोसीड फर्दर ठीक आहे यापैकी कोणताही एक मूलद्रव्य निवडा आणि पुढे जाऊया आपण लेटेस्ट बॅलन्स हायड्रोजन ऍटम इन द पार्टली बॅलन्स इक्वेशन ठीक आहे तर काही प्रमाणात संतुलित झालेले हे जे समीकरण आहे त्यामधला हायड्रोजनचा आता आपण विचार करूया टू इक्विलाइज द नंबर ऑफ हायड्रोजन एटम मेक द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन ॲज ॲज ऑन दरेस ठीक आहे तर आता आपण काय करतो बघा तर या ठिकाणी जी हायड्रोजनची संख्या आहे ती आपण संतुलित करायचा विचार करतोय ओके okay? तर रिॲक्टनमध्ये पहा एकदा जरा या ठिकाणी हायड्रोजनची संख्या किती आहे आठ आहे आणि या बाजूला किती आहे दोन आहे प्रोडक्ट मध्ये ठीक आहे तर प्रोडक्टमध्ये असणारा जो हायड्रोजन आहे तो आपल्याला संतुलित करायचा आहे किंवा या ठिकाणी सुद्धा म्हटलेला आहे बघा की ऍटम्स ऑफ हायड्रोजन इन रिॲक्टन किती आहेत दोन गुणवले चार आठ झाले किंवा ऍटम्स ऑफ हायड्रोजन इन प्रोडक्ट सध्या दोनच आहेत तर ते आपल्याला संतुलित करायचं आहे मग जर दोनचं आठ करायचं असेल तर आपल्याला याने चारने चार गुणावं लागेल मग हे केल्यानंतर समीकरणामध्ये काय काय बदल झाला ते आपण बघूया द इक्वेशन वुड बी आता एक गोष्ट लक्षात घ्या आपण फक्त उजव्या बाजूला बदल केलेला आहे त्यामुळे डाव्या बाजूचं काही बदलणार नाही ठीक आहे हे पुन्हा लक्षात घ्या की सध्या आपण उजव्या बाजूची हायड्रोजनची संख्या संतुलित करत आहोत ओके त्यामुळं लेफ्ट हँड साइडला काही बदलणार नाही जे बदलणार आहे ते फक्त डाव्या बाजूला पुन्हा इथं उल्लेख केला बघा पार्टली बॅलन्स इक्वेशन म्हणजे काही प्रमाणात हे समीकरण आता संतुलित झालंय ओके म्हणजे जसं की ऑक्सिजन असेल हायड्रोजन असेल हे दोघ घटक संतुलित झाले आता हे घटक राहिला आहे कोणता तर आयर्न त्याच्यासाठी काय करायचं बघा मग तर नेक्स्ट काय म्हणलेलं आहे की एक्झमाइन द अबाव इक्वेशन अँड पीक अप द थर्ड इलिमेंट विच इज नॉट अप ठीक आहे तर पुन्हा एकदा समीकरण लिहा आणि पहा जो तिसरा मूलद्रव्य आहे जो संतुलित नाही तो यू फाइंड दॅट ओनली वन इलिमेंट इज लेप्ट टू बी बॅलन्स्ड दॅट इज आयर्न समीकरण पाहिल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं की आता फक्त जो आयर्न आहे तो आपल्याला संतुलित करायचा आहे ठीक आहे तर बघा काय मग याच ठिकाणी स्टेटस तर रिॲक्टनमध्ये एकच आयर्न आहे मध्ये तीन आहेत तर या रिॲक्टनमध्ये जर तीन आयर्न करायचे असतील तर कोयपेशन तीन घेऊन आपल्याला या आयर्नला मल्टिप्लाय करावं लागेल ठीक आहे तर बघा या ठिकाणी प्रोडक्टमध्ये तीन आयर्न आहेत आणि रिॲक्टनमध्ये एकच होता पण आपण याला तीनने गुणल्यानंतर याची संख्या तीन झाली ओके तर काय म्हटलं बघा मग तू इक्विलाइज द आयर्न वी टेक थ्री आयटम्स ऑफ आयर्न ऑन द एल एच एस ठीक आहे आणि हे सगळं केल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे समीकरण लिहिलं ओके फायनली टू चेक द करेक्टनेस ऑफ बॅलन्स इक्वेशन वी काउंट ऍटम्स ऑफ इच इलिमेंट ऑन बोथ साईड ऑफ अ इक्वेशन चला आता चेक करून घेऊया डाव्या आणि उजव्या बाजूला असणाऱ्या मूलद्रव्याची संख्या समान आहे का ठीक आहे तर या रासायनिक समीकरणामध्ये आयर्न हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे तीन इलिमेंट आहेत डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूलाची संख्या चेक करूया सुरुवातीला डाव्या बाजूला बघा तर डाव्या बाजूला आयर्न तीन आहे ऑक्स हायड्रोजन दोन गुणवले चार आठ आहे ऑक्सिजन चार तर हे एक लक्षात घ्या बरं का आता इथं हा जो एच टू ओ आहे हा मूळ स्थितीमध्ये आहे ठीक आहे यांचे हे झालं सुरुवातीचं घटक आपण समीकरण संतुलित करत असताना बाकीच्या कोय पेशंट ह्याला गुंतवतोय है। म्हणजे ह्याची संख्या सुद्धा नंतर बदलते ठीक आहे म्हणजे इथं ऑक्सिजन एक नाही आहे तर या एकाने आपण ह्या चारला गुणल्यानंतर ह्याची संख्या चार होते बरं का हे लक्षात ठेवा खूप महत्वाचं हे सुद्धा तर हायड्रोजनची संख्या दोन गुणवले चार आठ ऑक्सिजन एक आहे एक गुणवले चार चार झालं ठीक आहे आणि उजव्या बाजूला सुद्धा आयर्नची संख्या तीन ऑक्सिजनची संख्या चार आणि हायड्रोजनची संख्या आठ तर नंतर काय म्हणलं बघा द नंबर ऑफ आयटम्स ऑफ इलिमेंट्स ऑन बोथ साईड इक्वेशन वन पॉईंट नाईन बघा एक पॉईंट नऊ हे जे समीकरण आहे आधी आपण काय म्हणतो तो पार्टली बॅलन्स इक्वेशन पण इथे काय म्हणतोय बॅलन्स्ड इक्वेशन संतुलित समीकरण ठीक आहे तर आणखीन एक गोष्ट दिस मेथड ऑफ बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन इज कॉल्ड हिट अँड ट्रायल मेथड ऍज वी मेक ट्रायल्स टू बॅलन्स द इक्वेशन बाय युजिंग स्मॉलेस्ट होल नंबर कोशंट ठीक आहे तर ही जी रासायनिक समीकरण संतुलित करण्याची जी पद्धत आहे तिला हिट अँड ट्रायल मेथड म्हंटलं जातं ठीक आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो तर एक लहानसा कोशन घेऊन समीकरण संतुलित करायचा प्रयत्न करतो ठीक आहे तर पुढची स्टेप काय बघा तर हेही महत्वाचं आहे समीकरण चा विचार करत असताना रायटिंग सिंबॉल ऑफ फिजिकल स्टेट ठीक आहे तर अभिक्रियाकारकामध्ये म्हणजेच रिॲक्टनमध्ये आणि प्रोडक्ट मध्ये म्हणजेच उत्पादितामध्ये जे जे घटक आहेत त्यांची मूळ स्थिती काय आहे ते सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे केअरफुली एक्झम आहे द अबाउव्ह बॅलन्स इक्वेशन वन पॉईंट नाईन ठीक आहे तर एकदा आपण एक पॉईंट नऊ हे जे समीकरण आहे ते जर पाहूया ठीक आहे हे बघा एक पॉईंट नऊ समीकरण ओके काय म्हणलं मग डज दिस इक्वेशन टेलस एनिथिंग अबाउट द फिजिकल स्टेट ऑफ इच रिॲक्टर अँड प्रोडक्ट ठीक आहे तर या ठिकाणी असणारे हे जे घटक आहेत ते कोणत्या भौतिक स्थितीमध्ये आहेत किंवा त्यांची अवस्था काय आहे आपल्याला काय दिल्या का तसं नाही तर काय म्हटलं मग मग नो इन्फॉर्मेशन हॅज बीन गिवन इन दिस इक्वेशन अबाउट देअर फिजिकल स्टेट ठीक आहे तर या समीकरणामध्ये दिलेल्या घटकांची भौतिक अवस्था काय आहे याच्याबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही टू मेक अ केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव द फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टर अँड प्रोडक्ट्स आर मेन्शन अलॉग विथ देअर केमिकल फॉर्म्युला ठीक आहे तर एखादं रासायनिक समीकरण अधिक माहितीपूर्ण व्हावं यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर त्या अभिक्रिया अभिक्रियेमधील जे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आहे त्यांची स्थिती सुद्धा तिथं उल्लेख करणं गरजेचं आहे तर याचे काही नियम आहेत बघा द गॅसियस लिक्विड अॅक्विस अँड सॉलिड स्टेट ऑफ रिॲक्टन अँड प्रोडक्ट आर रिप्रेझेंटेड बाय द नोटेशन्स कोणकोणते नोटेशन वापरायचे आहेत गॅसियससाठी जी लिक्विड साठी स्मॉल मध्ये एक्ससाठी बरं का आणि सॉलिडसाठी एस ठीक आहे आता हे ऍक्विस जर समजून घ्या द वर्ड इज इफ द रिॲक्टन अँड प्रोडक्ट इज प्रेझेंट ऍज अ सोल्युशन इन वॉटर ठीक आहे तर एका दिवस अभिक्रेमध्ये रिएक्टंट असेल किंवा प्रोडक्ट असेल जो आपण पाण्यामध्ये विरघळून त्याचं द्रावण तयार झालेलं आहे तर त्या ठिकाणी आपण काय लिहितो लिहितो बरं का हे लक्षात ठेवा तर काय म्हणलं मग तर आता बघा हे जे समीकरण आहे त्यांची भौतिक स्थिती विचारात घेऊन नवीन पद्धतीने आपण कसं लिहू शकतो बघा द बॅलन्स इक्वेशन वन पॉईंट नाईन बिकम थ्री एफ ही एस ठीक आहे तर आयर्न जो आहे तो सॉलिड स्टेटमध्ये आहे फोर एच टू ओ इन ब्रॅकेट जी म्हणले म्हणजे वॉटर जे आहे ते गॅसेस फॉर्म मध्ये आहे एफी थ्री ओ फोर सॉलिड स्टेटमध्ये प्लस फोर एच टू इन गॅस स्टेट ठीक आहे तर काय काय सांगायचा प्रयत्न केला बघा या समीकरणाचा आधार घेऊन तर तेही पाहूया आपण तर पहा की नोट दॅट द सिंबॉल जी इज युज विथ एच टू ओ टू इंडिकेट दॅट इन दिस रिएक्शन वॉटर इज युज इन द फॉर्म ऑफ स्टीम बघा आपली आणखीन एक गोष्ट क्लिअर झाली की या समीकरणामध्ये जे वॉटर यूज केलेलं आहे ते गॅस एस स्टेटमध्ये होतं आता ही जर गोष्ट तुम्हाला माहित नसेल आणि तुम्हाला ही रासायनिक अभिक्रिया जर घडवून आणला सांगितलं तर तुम्ही साधं पाणी वापरलं आणि लिक्विड स्टेटमधलं आणि रासायनिक अभिक्रिया होईल का मग तर होणार नाही म्हणून तर एखाद्या अभिक्रियेमध्ये जे घटक आहेत त्यांची भौतिक अवस्था आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा ते का लिहितात त्याच्या मागचं हे रिझन आहे ठीक आहे म्हणजे नॉर्मल वॉटर जर तुम्ही यूज केलं तर ही अभिक्रिया होणारच नाही ठीक आहे ज्यावेळेस आपण गॅसिस फॉर्ममधलं वॉटर यूज करतो त्यावेळेस अभिक्रिया पूर्ण होईल आमने आपल्याला प्रोडक्ट मिळेल ओके तर बघा युजुअली फिजिकल स्टेट आर नॉट इन्क्लुडेड इन अ केमिकल इक्वेशन अनलेस इट इज नेसेसरी टू स्पेसिफाय देम आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस आपण ॲसिड किंवा बेसिस यूज करतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी नमूद करणं गरजेचं असतं कारण त्याचा रिॲक्शनवरती खूप परिणाम होतो ठीक आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तसा प्रोडक्ट मिळतो मिळत नाही ठीक आहे तर सांगायचं हेच आहे की फिजिकल स्टेट ज्यावेळेस आपल्याला आवश्यक असेल एखाद्या रासायनिक समीकरणासाठी त्यावेळेस आपण ती तिथं मेन्शन केली पाहिजे नमूद केली पाहिजे किंवा के कधी कधी सुद्धा घडण्याची अशक्यता असते म्हणजे डायलोट किंवा कॉन्सन्ट्रेटेड बरोबर आहे त्यामुळं हे आपल्याला माहित असावं ओके समटाइम्स द रिॲक्शन कंडिशन एज टेम्परेचर प्रेशर कॅटालिस एटसेट्रा फॉर द रिॲक्शन आर इंडिकेटेड अबो ऑर बिलो द दो इन द इक्वेशन ठीक आहे तर काही अभिक्र्यामध्ये आपल्याला तापमान असेल डाब असेल किंवा जे उत्प्रेरक आहे याच्याबद्दलही सांगावं लागतं आणि हे कुठं लिहायचंय तुम्ही तर त्या ठिकाणी जो प्ररो आहे ठीक आहे जो रासायनिक अभिक्रयाची दिशा दर्शवतो त्याच्यावरती किंवा खाली लिहू शकता त्यासाठी आपल्याला काही उदाहरणही दिलेत बघा तर या ठिकाणी सी ओ दॅट इज कार्बन मोनॉक्साइड गॅसेस फॉर्म मध्ये आहे प्लस टू एच टू ओ गॅसियस फॉर्म मध्ये आणि या ठिकाणी तीनशे चाळीस अॅटमॉस्फिर प्रेशर गरजेचं आहे तेव्हाच ही अभिक्रिया होऊ शकते आणि जो प्रोडक्ट आहे तो आहे सी एस थ्री ओ एस इन लिक्विड फॉर्म आणि याला आपण काय म्हणतो मिथेनॉल म्हणतो लक्षात ठेवा आहे ठीक आहे त्यानंतर सिक्स सी ओ टू अॅक्वेस्ट फॉर्म मध्ये प्लस ट्वेल्व एच टू ओ लिक्विड फॉर्म मध्ये ठीक आहे या ठिकाणी सनलाइट आणि क्लोरोफिलची आवश्यकता आहे जे आवश्यक घटक आहेत ते आपण या अॅरोवरती लिहायची बरं का आणि प्रोडक्ट काय आहे मग सी सी सिक्स एच याला ओ सिक्स इन म्हणतो प्लस सिक्स ओ टू एक्वे मध्ये प्लस सिक्स एच टू ओ लिक्विड फॉर्म मध्ये ठीक आहे म्हणजे लक्षात घ्या आपण जे आता गोष्टी बोललो की तापमान असेल दाब असेल आणि जो उत्प्रेरक आहे तो आपल्याला या ऍरोवरती नमूद करायचा आहे ठीक आहे तर आज आपण समीकरण कसं संतुलित करायचं ते पाहिलं याशिवाय समीकरण संतुलित करत असताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत फिजिकल स्टेट मेन्शन करणं का गरजेचं आहे किंवा इतर गोष्टी किंवा समीकरण कशा पद्धतीने लिहितात हे सगळं शिकलो तर होमवर्क काय बघा मग यूजिंग दिस स्टेप कॅन यू बॅलन्स इक्वेशन वन पॉईंट टू गिव्हन इन द टेक्स्ट अर्लियर ठीक आहे तर वन पॉईंट टू इक्वेशन आधी आहे ते मी तो पुन्हा लिहिलंय तर ते आपल्याला संतुलित करायचं आहे आणि तोच तुमचा होमवर्क आहे